गोंयांतच न्ही, देशभरांत मोदीच्या सुनामीचेर बीजेपीन काँग्रेसीचो धुंवर केलो. काँग्रेस 3 आंकड्यांचेर सुद्दां पावना. युपीएचो भ्रश्टाचार आनी मार्गाये आड देशान मोदीक स्पश्ट कौल दिला. स्पश्ट बहुमत आशिल्ल्यान दिल्ली उतरां पाळपाची मोदी सरकाराची जबाबदारी आनिकय वाडल्या. लोकसभा वेंचणुकांच्या निकालांचेर गोंयच्या आनी राष्ट्रीय फुडाऱ्यांनी दिल्ल्यो प्रतिक्रिया आयकयात. अदमासापेक्षा थोडेशे चड अशे लोकांनी दिल्ल्या आणि हाजी पूर्ण हे नरेंद्र मोदीक वता, पक्षाच्या कार्यकर्त्यांक वता. आणि इतकंच सांगायचं, दिस इज अ कलेक्टिव्ह फेलियर ऑफ गांधी फॅमिली फॉर द काँग्रेस. And we accept their mandate with humility. Political parties are there not only to win election but to lose elections also. Congress has given an excellent government for the last 10 years, UPA 1 and UPA 2. And we wish all the best to the new government which will come in Delhi. जो रिझल्ट जर पळयत, गोयचो रिझल्ट, जाल्यार गोयचे दोनूय सीट जे आसा ह्या मोठ्या मार्जिनान गोयकारांनी भारतीय जनता पार्टीच्या पडद्यात दिल्ले आसा. गोयच्या सरकारान केल्ले काम आणि मोदीची लहर जे देशभर लोकांनी पळयले आसा, जे मोदी सरकार देशात येऊक जाय हाज्या खातीर गोयच्या जनतेनी वाटो घेतलेलो आसा. आणि देशाच्या अधोगतीक कारणीभूत असलेली काँग्रेस एका लोकांनी घरात हाडलेली आसा. त्यांची सारखी जागा जी आसा ही दाखवून दिल्ली आसा. पीपल ऑफ इंडिया आणि पीपल ऑफ गोवा, पर्टिक्युलरली आमचे नॉर्थ आणि साऊथ, जे आज लोकांनी दाखवून दिला की दिस इलेक्शन वॉज नॉट बेस्ड ऑन रिलीजन, जे आमकां प्रोजेक्ट केल्ले की बीजेपी कम्युनल पार्टी म्हणून लोकांनी दाखवून दिले की बीजेपी इज नॉन कम्युनल पार्टी, बीजेपी इज अ सेक्युलर पार्टी. त्या खातीर आज इतले लोकांनी वोट केला, आमकां रिझल्ट फुडल्यान आहा. अख्खे इंडियेच्या लोकांनी विश्वास दवरला नरेंद्र मोदीचेर आणि बीजेपीचेर. सो गुड थिंग्स आर येट टू कम. सो पीपल वील ऑफ इंडिया अँड गोवा वील सी दॅट इंडिया वील प्रॉस्पर इन टू डेव्हलपमेंट. आम्ही जे डेव्हलपमेंटाचे एक धारणा धरून फुडें सरलेले आहा, गोंयानूच न्हू अख्खे इंडियेक आता डेव्हलपमेंट दिसतले आणि इंडिया वील गो टू दॅट लेवल. ही भारतीय जनता पार्टीचे जैत असा. मनोहर पर्रीकरच्या राजवटीन जे व्यवस्थितपणे केले काम, लोकां मदीं दाखयल्लो विश्वास आणि त्याचबरोबर एक नवी आशा की या जैतामुळे सगळ्यांचे अच्छे दिन आणेवाले आहे, जे आम्ही जे घोषवाक्य म्हणतात त्या वाक्याप्रमाणे. आणि या निमतान हांव सगळ्या गोंयकारांचे अभिनंदन करता, कारण तांच्यांनी जो कौल दिलो तो व्यवस्थित स्टेबिलिटीक कौल दिलो, विचारपूर्वक कौल दिलो. आणि ह्या कौल दितना एक प्रकारे मनोहर पर्रीकरच्या राजवटीचेर, ताणें केल्ल्या स्किमींचेर, ताणें केल्ल्या परिश्रमाचेर आणि फायनान्शियल क्रायसीस असताना सुद्धा ज्या तरेन प्रत्येक मायनिंगाचो धाकलो भुरगो पासून वयर पर्यंत मायनिंग सेक्टरान त्रासान पडिल्ले असल्यांक ती दिल्ली थाकाय, हाका हो कौल आसा. मोदी सरकाराक कौल आसा आणि एक बरे नवे राष्ट्र घडपा खातीर कौल आसा. म्हाका दिसता सगळ्यांचे अभिनंदन, तळागळातल्या लोकांचे अभिनंदन. मोदी जी क्या इस तमाम जो उम्मीदें अब लगी है उसको डिलीवर करेंगे? जरूर करेंगे, जरूर करेंगे. देश उनके तरफ बहुत आशा भरी दृष्टि से देख रहा है. देश चाहता है कि कोई आदमी इस देश को बहुत मजबूत देश, बहुत विकसित देश, हमारा यंग पॉपुलेशन बहुत ज्यादा है, उसका कैसे विकास होगा, इस सारी बात को करना है. आप मोदी जी करेंगे. पहिल्याच फाउट 99 नंतर दक्षिण गोयन म्हणजे काँग्रेस पार्टीन विरोधी प्रचार करून, जातीवादीचो प्रचार करून लेबल लावून सुद्धा भारतीय जनता पक्षान सगळ्या धर्माचे लोक, मागीर ख्रिश्चन बांधव आसूं, मुस्लीम बांधव आसूं, हे भारतीय जनता पक्षा फाटल्यान रावले. आमचे सहकारी वांगडी, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा विकास पार्टी आणि सगळे इंडिपेंडंट आमदार जे आमचे बरोबर आसा, एक दोन आमदार सोडल्यार इंडिपेंडंट, यांचे सगळ्यांचे हांव मनापासून आभार मानता. मुझे कहते हुए थोडा अफसोस भी है और भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता नाते आनंद भी है. कांग्रेस की दो सीटें जो आई है वो परिवार की आई है और सपा की जो 5 सीटें आ रही है वो भी परिवार की ही आ रही है. बाकी की सब पार्टियां और सब कैंडिडेट हारे हैं. गोयचे आणि चढ करून दक्षिण गोयचे काँग्रेसीचे गणित चुकला. साष्टींत काँग्रेसीक फक्त 31,000 लीड मेळ्ळी. मायनिंग वाठारातलो मतदार पर्रीकार सरकारा फाटल्यान रावलो. मडगांवांत दिगंबर कामतेच्या मतदारसंघात बीजेपीन लीड घेतली. फातोड्डे काँग्रेसीचो वावुरपी अपक्ष आमदार असूनय बीजेपीन लीड काढली. राण्याचे 70 बाले किल्ल्यांत बीजेपीन लीड घेतली.
मात काँग्रेसीतल्यान भायर सरिल्ले चर्चिल आनी नार्वेकार राजकारणातल्यान सोपिल्ल्यांत जमा. इतलेंच, पळयात खासा रिपोर्ट. साश्टीतलो निकाल पळयात. काँग्रेसीक 60,000 परस चड लीड मेळपाची आस्त आशिल्ली, मात तांकां फकत 30,801 मतांची लीड मेळ्ळी. बाणावली मतदारसंघात काँग्रेस पक्षाक 5,058 लीड, नावेली काँग्रेसीक 2,190 लीड, कुंकळये काँग्रेसीक 750 लीड, वेळी काँग्रेसीक 8,105 लीड, नुव्याक काँग्रेसीक 7,597 लीड, मडगांवां भाजपाक 1,128 लीड, फातोर्डा भाजपाक 438 लीड, कुडतरी काँग्रेसीक 7,058 लीड. दक्षिण गोंयांत भाजपान परतून फातोर्ड्या लीड मेळ्ळी आनी मडगांवांतय भोवमत घेतलें. फातोर्डा भाजपाक 9,715, काँग्रेसीक 9,277, मडगांवां भाजपाक 10,198, काँग्रेसीक 9,070. आतां पळयात खण पट्ट्यांतले निकाल. खणीचेर पोट भरपी लोक भाजपा वटेन उबे रावले. दिवचल मतदारसंघ भाजप पक्ष लीड 6,691, मये भाजपाक लीड 9,787, साखळे भाजपाक लीड 8,724 आनी वाळपय भाजपाक लीड 684. दक्षिण गोंयांत केपें मतदारसंघांत भाजपाक लीड 1,721, कुडचड्यांत भाजपाक लीड 5,788, सांग्यार भाजपाक लीड 7,714, सावर्ड्या भाजपाक लीड 11,843. लोकसभेच्या निकालाचो अभ्यास केल्यार गोंयच्या राजकारणातल्यान चर्चिल आलेमांव आनी दयानंद नार्वेकार सोपिल्ल्यात जमा जाल्यात. अपक्ष दयानंद नार्वेकार 4,128 मतां, तृणमूल काँग्रेसीचो चर्चिल आलेमांव 11,941 मतां. आनी उत्तर गोंयांत कळंगुटे मतदारांनी दिल्लो निकाल थोडो वेगळो थारला. काँग्रेसीक थंय 69 लीड मेळ्ळ्या, पूण काँग्रेसी खातीर आग्नेल आनी जोझफ सिक्वेरान बऱ्यापैकी काम करूनय भाजपान थंय कितलेशेच पटीन बरी कामगिरी केल्ल्यान बीजेपी फुडारी अभिनंदनाचे मानकरी थारतात. कळंगुटे भाजपाक मतां 8,187, काँग्रेसीक 8,302. उत्तरेत पर्यां आनी वाळपयत राणेचो किल्लोय मोदीच्या लाटेन हारलो. राणेच्या दोनूय बालेकिल्ल्यांत भाजपाक लीड मेळ्ळ्या. वाळपयत भाजपाक 10,643, काँग्रेसीक 9,959, पर्यां भाजपाक 11,697, काँग्रेसीक 10,559. जाल्यार ईव्हीएम मशीनाचेर नव्यानूच दिल्ल्या नोटाक गोंयांत 10,103 मतदारांनी प्रतिसाद दिलो. दोनूय मतदारसंघांनी नोटा 5व्या नंबराचेर उरलो. उत्तर गोंयांत 5,770 मतां, दक्षिण गोंयांत 4,333 मतां. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. इतल्यान खबराचेर रांगात सोंपता. पळयत रावत प्रुडंट. नमस्कार. तुम्ही पळयतात प्रुडंट. यू आर वॉचिंग प्रुडंट.